कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। जळगाव जिल्ह्याचे मावळते जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर यांनी कळमसरे येथील रामनाम पाजरा तलावासाठी सहकार्य तर केले, परंतु उपसरपंच मुरलीधर महाजन यांच्या आग्रहाखातर कळमसरला भेट देऊन गावकऱ्यांचा उत्साह वाढवला होता व रामनाम पाजरा तलाव कळमसरे गावातील लोकांची एकजूट पाहून त्यांचे अभिनंदन केले होते व भाजपाचे ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस उपसरपंच मुरलीधर महाजन यांच्याकडे जेवणाचा आनंदही घेतला होता। त्यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला। त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांच्याकडून अशीच समाजसेवा घडो अशा शुभेच्छा देण्यात आल्या। नूतन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी जळगाव जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना कळमसरे येथील रामनाम पाजरा तलावाच्या भेटीसाठी आमंत्रण देण्यात आले व ते आमंत्रण त्यांनी स्वीकारले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर नेवे, भाजपाचे ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस व कळमसरचे उपसरपंच मुरलीधर महाजन, भाजपाचे ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस व कळमसरेचे उपसरपंच मुरलीधर महाजन, खान्देश माळी महासंघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष गजानन महाराज, खान्देश माळी महासंघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष गजानन महाजन अशोक खांडेकर यांच्यासह अधिक पदाधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी ईश्वर महाजन, कॉमन न्यूज मराठी, अमळनेर।